नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वी भूगोलाच्या पुस्तकामधील आतापर्यंत प्रकरणांची माहिती तुम्हाला मिळालेली आहे. आपण आतापर्यंत पाहिलं आहे की या प्रकरणांमध्ये ब्राझील आणि भारत या दोन देशांची तुलना करण्यात आलेली आहे आणि ही जी तुलना आहे ही प्रामुख्याने या दोन्ही देशांचं भौगोलिक स्थान, त्या ठिकाणची भूरूप, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी भूरूपांवर आधारित आणि स्थानांवर आधारित असलेलं हवामान, या ठिकाणी असलेल्या वनस्पती, प्राणी जीवन, त्याचप्रमाणे लोकसंख्या, लोकवसाहती, लोकांचे या दोन्ही देशांमध्ये असलेले व्यवसाय, व्यापार, उद्योगांचा झालेला विकास, त्याचप्रमाणे पर्यटन या देशांमध्ये कितपत विकसित झालेलं आहे, या सगळ्यांची माहिती आपल्याला या भूगोलाच्या पुस्तकामधनं मिळत असते. आज आपण बघणार आहोत या भूगोलाच्या पुस्तकातील चौथं प्रकरण, ते म्हणजे हवामान. कोणत्याही देशाचं हवामान हे प्रामुख्याने त्या देशाचं गोलार्धामधलं स्थान आणि या देशामध्ये असलेले भूरूप यावरती आधारित असत. त्याचप्रमाणे या देशाला जर सागर सानिध्य असेल तर या सागराचा या देशाच्या हवामानावरती फार मोठा परिणाम होत असतो. आज आपण बघूया की भारत आणि ब्राझील हे दोन देश जे वेगवेगळ्या गोलार्धांमध्ये आहे, या दोन्ही गोलार्धांमध्ये त्यांची स्थानं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, दोन्ही देशांमध्ये वेगवेगळे भौगोलिक स्वरूप आहेत, भूरूप आहेत, त्यांचा परिणाम दोन्ही देशांच्या हवामानावरती कसा होतो. आपल्याला माहिती आहे की भारत हा उत्तर गोलार्धात आहे आणि पूर्व गोलार्धात आहे, तर ब्राझील हा दक्षिण, उत्तर, त्याचप्रमाणे पश्चिम गोलार्धात आहे. भारतामधनं कर्कवृत्त जातं तर ब्राझीलमधनं विषुववृत्त आणि मकरवृत्त जातं. त्याचप्रमाणे भारताला तीन दिशांनी समुद्र सानिध्य लाभलेलं आहे. त्याच्या दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे, पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर. तर ब्राझीलला त्याच्या पूर्व दिशेला, उत्तर आणि पूर्व दिशेला समुद्र सानिध्य लाभलेला आहे. तो आहे उत्तर अटलांटिक सागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर. या सर्व घटकांचा ब्राझीलच्या आणि भारताच्या हवामानावरती परिणाम होत असतो. आता आपण बघूया या दोन्ही देशांच्या हवामानाची माहिती प्रश्न उत्तरांच्या स्वरूपामध्ये. आता समजा आता तुम्हाला दिसतंय की पहिला प्रश्न आहे भारताच्या हवामानातील हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत यांचं महत्व. जसं मी तुम्हाला सांगितलं की भूरूप आणि महासागर यांचं अस्तित्व त्या देशाच्या हवामानावरती परिणाम करतं, तर हिंदी महासागर हा जो आहे यामुळे भारतामध्ये पर्जन्य मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळत असतं आणि या हिंदी महासागरावरनं, दक्षिणेकडील हिंदी महासागरावरनं, त्याचप्रमाणे पश्चिमेकडील अरबी समुद्रावरनं जे मोसमी वारे भारताकडे येत असतात हे वारे हिमालय पर्वतामुळे उत्तरेकडे अडविले जातात आणि त्यामुळे भारतामध्ये, भारतीय द्वीपकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिरोध पर्जन्य पडत असत. आपण पाहिलेलं आहे की उन्हाळ्याच्या सुरुवातीला भारतामध्ये कमी वायुदाबाचा पट्टा निर्माण होतो, तापमान अतिशय जास्त असतं. उन्हाळ्यातलं तापमान हे जवळपास आपलं 40 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं, ते म्हणजे पंजाबच्या मैदानी प्रदेशामध्ये आणि राजस्थानच्या थारच्या वाळवंटामध्ये. आणि या उष्ण तापमानामुळे, हवामानामुळे या प्रदेशांमध्ये उन्हाळ्यात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्या तुलनेत हिंदी महासागरामध्ये तापमान कमी असतं आणि वायुभार जास्त असतो आणि त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त वायुदाबाकडनं भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील कमी वायुद्वाब दाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात आणि हे नैऋत्य वारे भारताकडे बाष्प घेऊन येतात, कारण हे वारे समुद्रावरनं येत असतात. या हे वारे सर्वप्रथम आपल्याला अडलेले दिसतात
ते म्हणजे पश्चिमी घाट यांच्यामुळे, आणि त्यानंतर ते अडतात आपल्या हिमालय पर्वताला. पश्चिम घाट जो आहे तो अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अडथळा निर्माण करतो, त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यानंतर पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे जेव्हा हे वारे येतात, त्यांना त्यांचं मधलं तापमान वाढतं, बाष्प धारण करण्याची क्षमता त्यांची वाढते, आणि त्यामुळे पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे हे वारे अतिशय कमी पाऊस देतात, आणि त्यामुळे तिथे पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. हे वारे जेव्हा उत्तरेकडे हिमालयामध्ये अडतात, तर त्यावेळी ते हिमालयाच्या दक्षिण भागामध्ये दक्षिण उतारावरती मोठ्या प्रमाणात पाऊस देतात. तर हा जो पाऊस आहे, जो नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे सुरू होतो, तो जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतामध्ये होतो. आणि हिमालयाला जेव्हा हे वारे अडतात, तेव्हा ते मग यू टर्न घेतात आणि दक्षिणेकडे पुन्हा वाहायला लागतात. हिमालयाचं आणखी एक महत्व आपल्याला इथे दिसतंय, ते म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये ध्रुवाकडनं, उत्तर ध्रुवाकडनं येणारे जे अतिशय थंड वारे असतात, हे अतिशय थंड वारे या हिमालयाला अडतात, आणि त्यामुळे ते हिमालयाच्या उच्च अशा भिंतींना क्रॉस करून ते भारतामध्ये प्रवेश करू शकत नाही, आणि त्यामुळे भारतामधलं हवामान हे नेहमी उबदार असतं, अतिशय थंड असं हवामान भारतामध्ये कधीच नसतं. त्यामुळे भारताचं हवामान जे आहे हे उबदार किंवा समशीतोष्ण या टप्प्यामध्ये येत असतं. त्यानंतर भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे हे जे नैऋत्य मोसमी वारे आहे, हे हिमालयाच्या शिवालिक आणि पूर्वेकडील हिमाचल पर्वतांच्या रांगांमध्ये अडविले जातात. हिमाचल पर्वत आणि पूर्व हिमालयामध्ये जेव्हा हे वारे अडतात, त्या ठिकाणी ते अतिशय जास्त पाऊस देतात. मॉसिनराम आणि चेरापुंजी या ठिकाणी अतिशय जास्त पाऊस पडतो, मात्र त्यानंतर जेव्हा ते अडविले जातात, ते त्यांची दिशा बदलतात आणि तेथून हे वारे परत परतीचा प्रवास त्यांचा सुरू होतो, आणि हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून हे वाहू लागतात, म्हणजे ते ईशान्य मोसमी वारे असे बनतात. ईशान्य मोसमी दिशेकडनं वाहणाऱ्या या मान्सून वाऱ्यांमुळे सुद्धा भारतामध्ये द्वीपकल्पाच्या दक्षिण भागामध्ये, दक्षिण आणि पूर्व भागामध्ये काही ठिकाणी परतीचा मान्सूनचा पाऊस पडतो. म्हणजे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती ओरिसा आहे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांच्या पूर्व किनाऱ्यावरती हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर या काळामध्ये परतीच्या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे पाऊस पडत असतो. यानंतर आपण बघूया पुढला प्रश्न इथे आपल्याला दिसतो आहे, तो म्हणजे ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक. ब्राझील हा देश, जसं मी तुम्हाला सांगितला, हा दक्षिण गोलार्धात आहे, पूर्व गोलार्धात आहे, त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धातही आहे. या ब्राझीलच्या हवामानावरती परिणाम करणारे जे प्रमुख घटक आहेत, ते आहे विषुववृत्त, त्यानंतर ब्राझीलमधली उच्च भूमी जे भूरूप आहे ते, आणि ब्राझीलच्या पूर्वेकडे असलेली अजस्त्र कडा किंवा आपल्या पश्चिम घाटासारखा तिथे जो पर्वत आहे तो म्हणजे अजस्त्र कडा. या तीन घटकांचा परिणाम, त्याशिवाय अटलांटिक महासागर याचा देखील परिणाम ब्राझीलच्या हवामानावरती आपल्याला झालेला दिसतो. विषुववृत्त जे आहे हे ब्राझीलच्या अगदी उत्तरेकडनं, ब्राझीलच्या उत्तरेकडनं विषुववृत्त जातं, त्यामुळे 0° विषुववृत्तापासून ते 5° जो ब्राझीलचा विस्तार आहे, 5° उत्तर आणि 5° दक्षिण, या 10° पट्ट्यामध्ये या विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे आपल्याला तापमान जास्त आढळतं. कारण वर्षभर या ठिकाणी सूर्याची किरण ही सरळ पडत असतात, लंबरूप पडत असतात, आणि त्यामुळे या प्रदेशामध्ये विषुववृत्ताच्या 5° उत्तर आणि 5° दक्षिण या पट्ट्यामध्ये आपल्याला जास्त तापमान आढळून येते. या उलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागामध्ये आपल्याला तुलनेने कमी तापमान आढळतं.
ब्राझीलच्या मध्य आणि दक्षिण भागातून मकर वृत्त जातं, त्यामुळे मकर वृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला 5 अंश आपल्याला समशीतोष्ण हवामान आढळून येतं. ब्राझील मधलं जे अमेझॉन नदीचं खोरं आहे, हे अमेझॉन नदीचं खोरं हे पूर्णत विषुववृत्ताच्या वरती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वार्षिक सरासरी पर्जन्य जे पडतं ते आहे 2000 मिलीमीटर. तर जे पूर्व किनारपट्टी आहे ब्राझीलची, त्या ठिकाणचं जे पर्जन्यमान आहे ते 1000 ते 1200 मिलीमीटर. आता या ठिकाणी जो पर्जन्य आहे पूर्व भागामध्ये, ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये जे पर्जन्य पडतं ते कशामुळे पडतं, तर अटलांटिक महासागराकडनं जे वारे ब्राझीलकडे वाहत येतात ते कुठलं येतात, त्यांची दिशा काय आहे, तर दक्षिण पूर्वेकडनं उत्तर पश्चिमेकडे हे वारे वाहत असतात. तर हे जे वारे आहे अटलांटिक महासागरावरनं येणारे ते बाष्पयुक्त असतात आणि त्यामुळे ते जेव्हा अजस्त्र कड्याला पूर्व किनारपट्टीवरती अडतात तर पूर्व किनारपट्टीवरती ते प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य देतात. त्यानंतर हे वारे अजस्त्र कड्याला पार करून पश्चिमेकडे, उत्तर पश्चिमेकडे जेव्हा पोहोचतात तर त्यांचा प्रभाव कमी होतो आणि त्यामुळे पर्जन्यमानही कमी पडतो. त्यामुळे ब्राझीलचा जो ईशान्य भाग आहे, म्हणजे उत्तर पूर्वेकडचा जो भाग आहे ब्राझीलचा, या भागामध्ये अत्यल्प पाऊस पडतो आणि या ठिकाणी अवर्षणाची परिस्थिती, दुष्काळ ग्रस्त असा हा भाग आहे. या ठिकाणी तापमान पण जास्त आहे कारण हा प्रदेश कसा आहे, विषुववृत्ताच्याही जवळ येतो आणि म्हणून तुलनेने या प्रदेशात तापमान जास्त, पर्जन्य अतिशय कमी, कारण हा भाग जो आहे हा पर्जन्य छायेचा प्रदेश होतो आणि म्हणून त्याला अवर्षण चतुष्कोण असंही म्हटलं जातं. म्हणजे एकंदर आपण पाहिलं आहे की ब्राझीलच्या हवामानावरती जे घटक परिणाम करतात ते काय आहे, की ते आहेत विषुववृत्त, त्यानंतर आपण पाहिलं अजस्त्र कडा, ब्राझीलची उच्चभूमी आणि त्यानंतर अटलांटिक समुद्र. यानंतर आपण बघूया काही भौगोलिक कारण. या भौगोलिक कारणांमध्ये आहे पहिला प्रश्न इथे दिलेला आपल्याला दिसतो आहे तो म्हणजे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. आत्ताच आपण पाहिलंय की दक्षिण अटलांटिक महासागराकडनं जे वारे ब्राझीलकडे वाहत येतात हे बाष्पयुक्त वारे असतात. हे वारे किनाऱ्यावरती आले की अजस्त्र कड्याला अडतात. अजस्त्र कडा याची डायरेक्शन कशी आहे, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे, आणि याला जेव्हा व्यापारी वारे अडविले जातात तर अजस्त्र कड्याच्या पूर्वेकडे हे वारे उंचीवरती जातात आणि त्यानंतर उंचावरती गेल्यानंतर, वातावरणाच्या उंच टप्प्यांमध्ये गेल्यानंतर थंड हवेमुळे त्यांचं सांद्रीभवन घडून येतं आणि मग त्यामुळे ब्राझीलच्या उच्चभूमीच्या किंवा अजस्त्र कड्याच्या पूर्वेकडे आपल्याला प्रतिरोध पर्जन्य पडलेलं आढळतं. मात्र ब्राझीलच्या उच्चभूमीकडे जेव्हा हे वारे येतात अजस्त्र कड्याला पार करून, तेव्हा त्यांच्यामधील तापमान वाढलेलं असतं, त्यांची बाष्पधारण क्षमता वाढलेली असते आणि त्यामुळे ब्राझीलच्या उच्चभूमीवरती या वाऱ्यांपासून अतिशय कमी पाऊस पडतो आणि या प्रदेशामध्ये, ब्राझीलच्या उच्चभूमीच्या उत्तर पूर्व भागामध्ये इथे पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो आणि म्हणूनच ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागामध्ये पाऊस अतिशय कमी पडतो. या प्रदेशाला आपण काय म्हटलेलं आहे, अवर्षण चतुष्कोण असं याला म्हटलं जात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणता येतो, तो म्हणजे ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून देखील भारतात पाऊस पडतो, बरोबर आहे. आता भारतामध्ये प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. हे वारे येतात हिंदी महासागराकडनं, त्याचप्रमाणे ते येत असतात अरबी समुद्राकडनं किंवा बंगालच्या उपसागराकडनं.
या वाऱ्यांची प्रामुख्याने दिशा जी आहे, ही दिशा आहे दक्षिण पश्चिमेकडनं उत्तर पूर्वेकडे. तर या दिशेने नैऋत्य दिशेने हे वारे येतात. तर हे वारे सर्वप्रथम अडविले जातात पश्चिम घाटाला, त्यानंतर मग ते मध्य भारतामध्ये येतात आणि उत्तरेकडे पोहोचल्यानंतर ते हिमालयाला अडतात. हा जो त्यांचा प्रवास आहे अरबी समुद्रावरनं पश्चिम घाटापासनं पुढे हिमालयापर्यंतचा जो प्रवास आहे, तो प्रवास जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये असतो. यानंतर जेव्हा हे वारे हिमालयाला, पूर्व हिमालयाला किंवा हिमाचलला जेव्हा अडतात, पूर्वांचलला जेव्हा अडतात, तर हे वारे आपली दिशा बदलतात. ते हिमालयाला पार करून पलीकडे उत्तरेकडे जाऊ शकत नाही आणि मग ते दिशा बदलतात आणि पुन्हा दक्षिणेकडे वाहायला लागतात. आता हे कोणत्या दिशेने वाहतात, तर उत्तर पूर्वेकडनं दक्षिण पश्चिमेकडे म्हणजे हिंदी महासागराकडे हे वारे आता वाहायला लागतात. आणि मग जेव्हा हे वारे दक्षिणेकडे येत असतात, तर येताना ते बंगालच्या उपसागरावरनं येतात. आणि मग बंगालच्या उपसागरावरनं येत असताना त्यांच्यामध्ये बाष्प तयार होत आणि मग ते आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती पूर्व घाटाला अडतात. पूर्व घाटाला ठिकठिकाणी अडल्यानंतर ते आपल्या भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती ओरिसा, आंध्र प्रदेश, त्याचप्रमाणे तामिळनाडू या राज्यांमध्ये ते पर्जन्य देतात. म्हणून ईशान्य दिशेकडनं वाहत येणाऱ्या या ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे भारताच्या द्वीपकल्पाच्या पूर्व भागामध्ये काही राज्यांमध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. आता हे वारे कसे परत जातात आहे ना हिंदी महासागराकडे, म्हणून त्यांना म्हणतात ईशान्य मॉन्सून वारे, परतीचे ईशान्य मॉन्सून वारे. अशा प्रकारे भारतात ईशान्य मॉन्सून वाऱ्यांमुळे देखील पाऊस पडलेला आपल्याला दिसतो. आता या पुढला प्रश्न बघा. ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे फार कमी प्रमाणात होतात, भारतामध्ये त्या तुलनेने ही वादळे जास्त असतात. पण ब्राझीलमध्ये ही जी उष्ण कटिबंधीय वादळे आहेत ते कमी होतात. आता याच कारण म्हणजे ब्राझीलच्या उत्तरेकडनं विषुववृत्त जात आणि या विषुववृत्तावरती वर्षभर सर्वसाधारणपणे तापमान सारखंच असत, कारण वर्षभर विषुववृत्तावर सूर्याची किरण लंबरूप पडत असतात, त्यामुळे तापमान जास्त. या ठिकाणी साधारणतः तापमानाची जी कक्षा आहे ती 28 किंवा 30 अंश सेल्सिअस पर्यंत असते आणि वर्षभर जास्त तापमान असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला वारे वाहताना दिसत नाही. म्हणजे कमी वायुदाबाकडनं जास्त कमी वायुदाबाकडे जास्त वायुदाबाकडनं येणारे वारे असं काही या ठिकाणी घडत नाही. तर या प्रदेशात काय होतं, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये प्रामुख्याने काय होतं की वारे सातत्याने वरती 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 सरळ ऊर्ध्व दिशेने वाहत असतात, त्यांचे एअर करंट्स तयार होतात, ठीक आहे, यांच्यामध्ये विंग्स तयार होत नाही. तर वाऱ्यांचं ऊर्ध्व दिशेने वरच्या दिशेने असे ते वरती 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 वरता वातावरणाच्या उंच स्तरांमध्ये ते जात असतात. त्यामुळे या ठिकाणी काय होतं की कमी दाबा जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे वगैरे असे वारे येत नाही, एकाच ठिकाणाहून वारे फक्त असे वरती जात असतात. या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग म्हणजेच दुसऱ्या प्रदेशातनं येणारे वारे किंवा या प्रदेशातनं वाहणारे वारे हे एकत्र येण्याची ही जी प्रक्रिया आहे ही या प्रदेशामध्ये होत नाही. म्हणजे उष्ण वारे किंवा थंड वारे एकत्र येण्याची देखील प्रक्रिया या प्रदेशामध्ये होतच नाही, फक्त तापमानामुळे जे आहे वारे हे फक्त वरती 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 जात असतात. आणि त्यामुळे जेव्हा शीत आणि उष्ण वारे एकत्र येण्याची परिस्थिती निर्माण होत नाही, त्यावेळी आवर्तांची निर्मिती होत नाही, म्हणजेच वादळांची देखील निर्मिती होत नाही, वारे वेगाने देखील वाहत नाही. आणि म्हणून ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे अतिशय कमी प्रमाणात.
तर अशा प्रकारे आता तुम्हाला कळलं असेल की ब्राझील मधलं हवामान तिथल्या भूरूपांवर अवलंबून आहे आणि भारताचं हवामान हे देखील तिथल्या भूरूपांवरती अवलंबून आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही देशांचं स्थान उत्तर आणि दक्षिण गोलार्धात आणि समुद्र सानिध्य या गोष्टींवरती या दोन्ही देशांमधील हवामान अवलंबून असलेलं आपल्याला आढळतं.